मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। नमस्कार, मी अनिल दत्त देवरे, राहणार चौगाव, तालुका जिल्हा धुळे। रवींद्र जावके सर नमस्कार, आणि प्रथमतः धन्यवाद, तुमचं व्यवस्थित योग्यरित्या मार्गदर्शन दिल्यामुळे आम्हाला खूप फायदा झालेला आहे। सेटिंग पण व्यवस्थित झालेली आहे, चालू आहे सेटिंग। हे बघा, अशा प्रकारे सेटिंग चालू आहे आमच्या प्लॉटमध्ये। 40% झाड असं भरलेलं आहे आमचं। अशा प्रकारे आमचं काही झाडांवर माल आहे भरपूर। हे बघा, व्यवस्थित मार्गदर्शन भेटलेलं आहे आम्हाला, आणि तुम्ही सांगितलेल्याप्रमाणे शेड्यूल आम्ही तंतोतंत व्यवस्थित आम्ही फॉलो केलेलं आहे। हे बा, अशा प्रकारे झाड सेटिंग झालेले आहे आमचे। हे बा, सेटिंग पण चालू आहे आमच्या प्लॉटवर, आणि फुल कुचचा प्रकार पण जास्त आढळतो आहे सर। आज जास्त वाटतं आहे आमच्या प्लॉटवर फुल कुच। सेटिंग पण चालू आहे। हे बा, सेटिंग तलवारीच्या आकारासारखे सेटिंग आहे। हे बा, रविवारी 1 तास पाणी दिलं आहे, त्याच्यामध्ये 0.34 दिलेलं आहे, तरी अजून पाणी द्यायचं का नाही, किती दिवसांनी द्यायचं हे पण सांगा। आज पाणी द्यायला 3रा दिवस आहे, 1 तास पाणी दिलेलं आहे आम्ही प्लॉटला आमच्या। 1 तास दिलं होतं पाणी, त्याच्यात तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही 0.34 पण दिलेलं आहे। असं माल आहे आमच्या प्लॉटवर। हे बा, फुलकूदचा जो प्रकार आहे, हा फुलकूदचा प्रकार आज जास्त वाटतोय सर आमच्या प्लॉटमध्ये। सेटिंग तर चालूच आहे, पण तरी फुलकूज वाटते आम्हाला जास्त, तर याला काय उपाय करावा लागेल हे सांगा तुम्ही, तसं आम्ही कॉल करतो तुम्हाला। बाकी झाड अजून सेटिंगवर चालू आहे, बाकी एमटी आहे, खाली आहेत, अजून फ्लोरिंग चालू आहे। हे बाकी असं खाली आहेत, फ्लोरिंगवर आहेत। वापसा कंडिशनवरच आहे आमचं झाड अजून पण, भरपूर वापसा भेटतोय प्लॉटला। सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे सर। जावके सर धन्यवाद, तुमच्या या मार्गदर्शनामुळे आम्हाला खूप फायदा झालेला आहे। अशा कंडिशनमध्ये सर आमचा प्लॉट, पाण्याचं नियोजन आता 12 दिवसाच्या आडवर आम्ही दिलेलं आहे 1 तास पाणी, त्यात 0.34 दिलेलं आहे। सेटिंग चालू आहे। फुलकूजचा प्रकार आज जास्त आढळून येतोय सर आम्हाला, जास्त प्रमाणात फुलकूज वाटते आमच्या प्लॉटवर आम्हाला आज। हे पा, असं